नमस्कार कृषी मित्र मी क्राडोआ आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण ड्रीपविषयी जाणून घेणार आहोत ड्रीप विषयी जाणून घेत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो शेतकरी बांधवांचा की एकरी जो खर्च आहे ड्रीपचा तो किती येतो त्याचबरोबर आपल्याला खर्चाबरोबरच आपण नॉन आय एस आय ड्रीप टाकावी का आय एस आय ड्रीप टाकावी त्यामधील काय फरक आहे सोबतच शेतकरी मित्रांनो ड्रिप घेत असताना आपण किती एम एम ची ड्रिप घ्यायला पाहिजे सोळा एम एम घ्यायला पाहिजे तीस एम एम घ्यायला पाहिजे कोणत्या पिकासाठी कोणती ड्रिप वापरायला पाहिजे तर या सगळ्या गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जर आपण बघितलं तर आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे की आय एस आय आणि नॉन आय एस आय ड्रिप म्हणजे काय तर आपण सर्वप्रथम आय एस आय ड्रिप जाणून घेऊया आय एस आय ड्रीप जी असते त्यामध्ये आपल्याला क्वालिटी चांगली मिळते उत्तम क्वालिटीची ही आय एस आय ड्रीप असते जे मटेरियल आहे लॅटरलचं ते अतिशय चांगल्या क्वालिटीचं चा असतं आणि साधारणतः वीस वर्षापर्यंत ही जी ड्रीप आहे जी लॅटरल आपण त्याला म्हणतो तर याचं आयुष्य जे आहे ते साधारणतः वीस वर्षापर्यंत असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला आय एस आय ड्रीपची जी आहे चांगली क्वालिटी असतेच परंतु याची जी किंमत आहे ते थोडी नॉन आय एस आयपेक्षा जास्त असते परंतु याला एक महत्वाची गोष्ट इथे आहे की याला आपल्याला गव्हर्नमेंटची सबसिडी मिळते तर हे झालं आय एस आयबद्दल बद्दल आय एस आय जी क्वालिटीमध्ये आय एस आय एक नंबर आहे त्यामुळे जर जा तुम्हाला जास्त खर्च करायचा असेल तुम्ही आय एस आयकडे नक्की ओळू शकता परंतु तुम्ही जर नॉन आयसाकडे जर वळले तर तुम्हाला त्या ठिकाणी कमी खर्च लागतो जर आपण बघितलं तर ही ड्रिप आहे ही जी लॅटरला याला म्हणतो तर ही नॉन आयसा आहे त्या एका लॅटरची जी किंमत आहे ती साधारणतः हजार रुपये ते बाराशे रुपये पर्यंत असते तर एका एकर मध्ये आपल्याला किती लॅटर लागतात आणि काय खर्च येतो हे देखील आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहे परंतु आता याची अकराशे बाराशे हजार पासून सुरू होते किंमत साधारणतः अकराशे बाराशे हजार पासून देखील आपल्याला ही लॅटर मिळते साधारणतः या लॅटरची जी लांबी आहे ते तीनशे मीटर असते आणि सोळा एम एम ची लॅटरल तर शेतकरी मित्रांनो आता हे झालं नॉन आय एस आय एस आय मधील आपण फरक बघितला तुम्ही कुठली घ्यायला पाहिजे हे तुमच्या बजेटनुसार तुम्ही ठरवायला पाहिजे गव्हर्नमेंटची सबसिडी घ्यायची असेल तर सबसिडी लगेच येत नाही जर तीन चार जर तुमचं आर्थिक बजेट असेल आणि तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीची ड्रिप पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच आय एस आय ओळू शकता परंतु जर तुम्हाला खूप अर्जंट आहे सबसिडी करायला वेळ नाही किंवा तुमचं बजेट कमी आहे आणि चार पाच वर्ष तुम्हाला ड्रिप जर चालली हे लॅटरल तरी तुम्हाला काही अडचण नाही तर तुम्ही नक्कीच नॉन आय एस देखील जाऊ शकता नॉन आय एस आय मध्ये तुम्हाला खर्च कमी येतो पण आय एस आय मध्ये तुमचा खर्च वाढतो साधारणतः पंचवीसशे तीन हजार रुपये एक लॅटरल तुम्हाला आय एस आय ची मिळते सबसिडी आहेस परंतु सुरुवातीला तुम्हाला खर्च देखील करावा लागतो शेतकरी मित्रांनो आता बघूया की आपल्याला एका एकराचा ड्रिपचा खर्च हा किती येतो तर आपण जर बघितलं तर एका एकरचा जो खर्च आहे तर आपण बघितलं तर ही जी लॅटरल आहे ती तीनशे मीटरची लॅटर असते आणि तीनशे मीटरची लॅटरल अशा तुम्हाला साधारणतः एक एकरमध्ये दहा लॅटरल लागणार तुमची एखाद्या पिकावर डिपेंड करेल परंतु मिनिमम किमान तुम्हाला दहा लॅटरल तरी एका एकरमध्ये लागतात त्यामुळे तुम्ही दहा लॅटरल हजार रुपयाची जर एक लॅटर पकडली तर साधारण फक्त दहा हजाराच्या तुमच्या लॅटरल होतात आणि सोबतच त्यामध्ये शेतकरी फक्त लॅटरलचाच खर्च नाही आहे ड्रिप म्हटलं की आपल्याला वेंचुरी आली फिल्टर आलं बऱ्याचशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात त्या देखील आल्या तर आपण त्याचा जरी खर्च पकडला तर वेंचुरी एक साध्या प्रकारची तुम्ही वेंचुरी घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीमध्ये आणि चांगली वेंचुरी मिळते तर तुम्ही साधारणतः चारशे रुपयापर्यंत ती वेंचुरी मिळते तर तुम्ही त्या देखील वेंचुरीचा वापर नक्कीच आपल्या ड्रीपसाठी करू शकता तर याचा एकंदरीत जर खर्च पकडला तर सर्व आपल्याला मजुरी आणि सगळ्या गोष्टीचा खर्च जर पकडला तर साधारणतः एका एकरचा जो खर्च आहे ड्रीपचा तो वीस हजार रुपये येतो त्यावरती तो येत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो वीस ते पंचवीस हजारापर्यंत तुमचं एका एकरचं ड्रिपचं नियोजन होऊ शकतं नॉन आय एस आयचं परंतु तुम्ही आय एस आयकडे जर वळले तर तुम्हाला त्यासाठी जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार किंवा एक लाखापर्यंत देखील तो ड्रिपचा खर्च जातो तर शेतकरी मित्रांनो हो तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही नॉन आय एस आय ड्रिप लावताय का आय एस आय ड्रिप लावताय कुठल्याही ड्रिपचा वापर करा शेवटी फरक जो येतो तो क्वालिटीचा आणि खर्चाचा फरक तो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद